जेसी प्रत नगराध्यक्षांच्या आश्वासनाचा फुगा फुटला। नगराध्यक्ष सासऱ्यांच्या प्रचारात शुद्ध पाणी मिसळले थेट गटारात। जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी जयसिंगपूरच्या विकासासाठी 24 तास वेळ देऊ नगराध्यक्ष आपल्या दारी ही योजना राबवण्याची घोषणा करणाऱ्या नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने जयसिंगपुरातून गायब दिसत आहेत। नगराध्यक्षांच्या आश्वासनाचा फुगा फुटला आहे। भाजी मंडईत पाइपलाइनला मोठी गळती होऊन पावसाळ्यासारखा रस्ता पाण्याने भरून गेला आहे। जयसिंगपूर येथील भाजी मंडईत नळ पाणी पुरवठ्याच्या पाइपलाइनला मोठी गळती लागली आहे। याच पाइपलाइनद्वारे शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठा होतो। येथील व्यापाऱ्यांनी वेळोवेळी तक्रारी देऊनही पाण्याची गळती निघाली नाही, तर ही गळती मोठी झाली आहे। अवकाळ्या झऱ्यासारखे रस्ता भरून पाणी वाहू लागले आहे, मात्र या गळतीकडे पाहणार कोण? जयसिंगपूरच्या नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने या शिरो जिल्हा परिषद मतदारसंघात सासरे अशोकराव माने यांच्या प्रचारात गुंतले आहेत। नगराध्यक्ष आपल्या तरी ही संकल्पना त्या राबवणार होत्या, मात्र त्याचा विसर त्यांना काही काळातच पडला आहे। उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाळ्याची समस्या नागरिकांना सोसावी लागत आहे। शुद्ध पाणी गटारीला मिसळत आहे, लाखो लिटर पाणी वाहून जात असतानाही याकडे दुर्लक्ष झाल्याने नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने उपनगराध्यक्ष संजय पाटील यद्रावकर यांच्याबद्दल जयसिंगपूर शहरातून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे। महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे। आज 3 महिने झाले वारंवार नगरपालिकेला तक्रार देऊन सुद्धा तक्रार ऐकली नाही। आज अशी परिस्थिती झाली की ते फवाऱ्याचं स्वरूप आलेलं होतं या पाण्याला, हे पर्चा उघडून लोकांच्या तोंडाला लागले असते। आज तरी पण आम्ही अतिदक्षता घेऊन इथं पाणीवाल्यांनी सांगून पाणी बंद करायला लावलं। काय इथं बजरंग खामकर येऊन तिने सुद्धा भेट देऊन गेले। गणेश गायकवाडला फोन लावतो, त्यांनी सांगितलं आम्हाला नाही घेता कामगार येऊन आता एवढ्याच लिकेज काढतो म्हणून। हे जर त्वरित जर नाही झालं काय, आणि परत जर अशा वारंवार जर घटना घडत असली तर आम्ही एक मोठं आंदोलन छेडण्यात येईल भाजी मंडईतर्फे। आणि ह्या पर्चे आता हे सगळं काम करून पर्चीवरचे सगळं व्यवस्थित करून नगरपालिकेने द्यावे हे आमची तुमच्याकडं निवेदन आहे।